सत्तेत आलेल्या भाजप सरकारने आश्वासनाची पूर्तता न केल्याने येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला सत्तेतून खाली खेचून काढण्यासाठी धनगर समाजाने भंडारा आपल्या माथी लावावा असे आवाहन धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी नळदुर्ग येथे एका सभेला संबोधित करताना केले आहे धनगर समाजाला एसटीचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी शासनाच्या विरोधात धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर आणि उत्तमराव जानकर यांची जाहीर सभा आणि त्यांच्या उपस्थितीत समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले या प्रसंगी धनगर समाजाचे नेते पडळकर आणि जानकर यांच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव समिती नळदुर्ग यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला यावेळी सभेसाठी जिल्ह्यातील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते